नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. शेतात मेहनत करून सुद्धा उत्पन्नात वाढ होत नसल्याने शेतकरी बांधव शेतीकडे पाठ फिरवत आहेत. परंतु शेतकरी बांधवानं शेतीकडे दुर्लक्ष करू नये यासाठी कृषी विभाग विविध योजना राबवित असतो. शेतकऱ्यांकडून भाताची दुप्पट लागवड व्हावी आणि कृषी सेवा केंद्राशी शेतकरी जोडले जावेत याकरता गार्गी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून पेण, पनवेल, पाली, रोहा, माणगाव अशा 5 शाखांमध्ये भात बियाणं घ्या, पैठणी मिळवा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातोय. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये गार्गी कृषी सेवा केंद्राकडून बियाणं खरेदीवर भेटवस्तू देण्यात येत आहेत. माणगाव तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 काम तसंच माणगाव बायपासचं काम इंदापूर ते लाखपले टप्प्यात सुरू आहे. या महामार्गावर 24 मे रोजी अपघात घडला. कोकणातून आंब्याची वाहतूक करणारा ट्रक चुकीच्या बाजूने येऊन हायवे काँक्रिटीकरण करणाऱ्या वाहनाला जोरदार धडकला. रमेश डाखोरे राहणार जाकादेवी हे आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक MH08W8643 हा रत्नागिरी बाजूकडून मुंबई बाजूकडे घेऊन जात असताना माणगाव हद्दीतील हॉटेल ओपन अम्ब्रेला समोर चेतक एंटरप्रायझेसच्या काँक्रिटीकरण वाहनाला धडकला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठं आर्थिक नुकसान झालंय. पेण शहरात वाढत्या शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षात शहरातील मुख्य भागात अनधिकृत बांधकाम करण्यात आलंय. यासाठी शिवसेना शिष्टमंडळानं अनेक वेळा अनधिकृत बांधकामावर आवाज उठवल्यानंतरही योग्य उत्तर न मिळाल्याने आज पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामावर कारवाई करा, अन्यथा कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार असं निवेदन शिवसेना शहर प्रमुख दिनेश पाटील यांनी पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांना दिलं. सततची अवजड वाहनांची रेलचेल आणि रस्त्यावर वाढतं अतिक्रमण यामुळे गव्हाण फाटा, दिघोडे, चिरले रस्त्यावर आजही वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे स्थितीत आहे. त्यामुळे प्रवासी नागरिकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असून रोजमरे त्याला कोंडरडे अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. रस्त्यावर वाढतं अतिक्रमण आणि बेशिस्त अवजड वाहनांची रेलचेल यावर उरण तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक शाखा उरण यांनी कारवाईचा बडगा उचलावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. मुरुड तालुक्यातील राजपूर येथील हरिदास बाणकोटकर यांचं सहकुटुंब अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 दिवसांपासून उपोषणास बसलं आहे. गावातील अनधिकृत घरं पाडण्यासंदर्भात आश्वासन देऊनही त्याची प्रशासनाकडून पूर्तता होत नसल्यानं आंदोलनाचा मार्ग पत्करला असं त्यांनी सांगितलं. गावच्या सरपंचाचं घर देखील अनधिकृत असून ते वाचवण्यासाठी प्रशासन कारवाई करीत नसल्याचा आरोप हरिदास बाणकोटकर यांनी केलाय. खालापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शेकापचे संतोष जंगम तर उपसभापतीपदी जयवंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. खालापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक पदाची निवड बिनविरोध झाली. यात 18 संचालक मंडळ असून अनुसूचित जाती जमातीची जागा रिक्त आहे. यात 19 संचालक असून राष्ट्रवादी 1 आणि शिवसेना शिंदे गट 1 आणि 15 शेतकरी कामगार पक्षाचे संचालक मंडळ आहे. कर्जत बोंडेशेत गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करावी लागत होती. पाणी प्रश्न मार्गी लागावा म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी बोंडेशेत येथे बोरवेल मारून दिली. बोंडेशेत येथील बोरवेलला 4 ते 5 फुटावर पाणी लागल्यानं ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी आतापर्यंत 8 ठिकाणी बोरवेल मारून दिल्यात. त्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पिण्याच्या पाण्याचे स्रोत शोधून काढलेत. पेण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील अनेक वर्ष शेका पक्षाची सत्ता होती. मात्र माजी आमदार जयरेशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही निवडणूक शेका पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये झाली. पेणचे आमदार अभिषेक पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या पुढाकाराने पेण कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचे 17 उमेदवार निवडून आले. माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जयप्रभा प्रफुल्ल म्हात्रे तर उपसभापतीपदी नितीन अंबाजी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.